कोविडचा जो प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाइज केलेला आहे, फ्री डोस देत आहे लोकांना, कोणी पण आला त्याला डोस देतात आणि कोणा नाही म्हणून पाठवत नाही, याचं कारण काय? सर, पहिली गोष्ट म्हणजे आमचं स्वतःच ब्रीदवाक्य आहे, समाज कार्य होणं गरजेचं आहे व्यवसायासोबत. व्यवसायात आम्ही गेल्या 13 वर्षापासून शुभम बिल्डरच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये करतो, पण समाजाच्या प्रति काहीतरी आपण एक देणं लागतो नेहमी. त्याच्यामुळे आम्ही आमच्या काही जो काही प्रॉफिट असेल त्याच्यामधून आम्ही प्रत्येक वर्षी एक समाज कार्याला देतो. 2019 मध्ये जर पाहिलं तुम्ही तर, म्हणजे लास्ट 3 वर्षाबद्दलच बोलतो मी, पूर्ण पाठी 13 वर्ष जात नाहीये. 2019 मध्ये कोल्हापूरमध्ये जी काही पूर परिस्थिती झाली होती तेथे पण आम्ही छोटासा प्रयत्न करून जी काही मदत करायची होती ती पोहोचवली. गेल्या वर्षी पण काही कोविड जे 2020 मध्ये आलं आणि कोविडने तर काय श्रीमंतांनी कधी बघितलंच नाही, पण त्याच्यामध्ये पण काही जी संकट काही लोकांवरती पोहोच आलं होतं त्याच्यात पण आम्ही छोटी एक मदत केल्यावरची पण केली होती. आणि ह्या वर्षी जर पाहिलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं आणि आपल्या देशाच्या सर्वांचं म्हणणं आहे की लसीशिवाय कोविडला पर्याय नाहीये आणि कोरोनाला जर हरवायचं असेल तर आपल्याला लस घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही स्वतःही ट्राय केली की लस इझिली उपलब्ध नाही होत मार्केटमध्ये आणि जर झाली तर त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात आणि जर विकत घ्यायची म्हटलं तर मिनिमम 800 रुपयाची लस आहे. आम्ही असा विचार केला की छोटासा आपण एक प्रयत्न करू समाजासाठी. आम्ही 400 वॅक्सिनचा प्लॅन ठेवला होता, पण जो काय क्राऊड बघितला आणि जी काय मागणी येते आणि इथे असं नाही केलं की तो माझा हा आपला असं नाही, येणाऱ्या प्रत्येकाला लस देणं हे आमचं पहिलं प्राधान्य होतं. त्यानुसार आम्ही ह्या लास्ट 28 जुलै 2021 म्हणजे कालच आम्ही 300 डोस पूर्ण केले दिवसभरामध्ये आणि आज पण आमचं 100 डोसचं बॅकेट होता, पण रिक्वायरमेंटच्या हिशोबाने अजून आम्ही 200 डोस म्हणजे 300 डोस आधी पूर्ण करतोय. ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शुभम बिल्डरच्या माध्यमातून करतोय. पण हे ऑर्गनाईज करताना गेल्या 8 दिवसापासून माझी टीम जी आहे, शुभम ग्रुपची टीम आहे, त्यांनी खूप अपार कष्ट घेतलेत आणि जे आता आम्हाला हॉस्पिटल उपलब्ध झाले, पटवर्धन हॉस्पिटल पनवेल, यांची टीम पण आम्हाला गेल्या 2 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीची मदत करते आणि एक समाजाप्रती काहीतरी आपण देणं लागतो त्या दृष्टिकोनातून हा छोटासा प्रयत्न केला आणि तो कामला चांगल्या प्रकारे सक्सेस झाला आणि मीडियाने पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. पोलीस तळोजा पोलीस स्टेशन आहे यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, प्लस बाहेर एवढा पब्लिक आला होता आणि मग त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायचा होता, ट्रॅफिक आम्हाला कंट्रोल करायचा होता, तर तळोजा पोलीस स्टेशनचं ट्रॅफिक कंट्रोलने पण खूप चांगलं सहकार्य केलं, मीडियाने चांगलं सहकार्य केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे डोस घ्यायला आले त्यांनीही सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. कुठेही त्यांनी आम्हाला धक्काबुक्की गर्दीमध्ये झाली नाही, आमच्याकडून त्यांना झाली नाही, स्मूथली हा प्रोग्राम चालू आहे आणि देवाच्या कृपेने आम्ही 100% म्हणजे संध्याकाळी 300 वॅक्सिन कम्प्लीट करू. असंच येणाऱ्या काळात पण जर काही समाजप्रती काम करायचं असेल तर नक्कीच आम्ही तत्पर असू, छोटासा कारीचा वाटा आम्ही समाजामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू. एवढंच ह्या प्रोग्राम मधून मी सांगतो, ही जी काही लस मोहीम होती ती खूप चांगल्या पद्धतीने आम्ही समाजापर्यंत आणली. माझा असाच एक मत आहे, विनंती असेल की लस ही आजच्या डेटची काळाची गरज आहे समाजामध्ये. जे काही माध्यमातून पण झालं, आज जसं आम्ही 600 डोस केलं, 600 डोसनी काय होणार नाही, आपल्याला 6 लाख 6 करोड डोस मार्केटमध्ये पोहोचवायचे. आम्ही जे कार्य केलं असं छोटी छोटी कार्य बाकी लोकांनी पण त्यामध्ये स्फूर्ती घेतली तर नक्कीच आपला भारत देश कोरोना मुक्त होईल. आणि जे काय आज कोरोनामध्ये जे दुर्घटना झालेले लोक आहेत, मृत्यूमुखी झाले, शुभम ग्रुप करून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची देवाकडे प्रार्थना करतो की त्या कुटुंबाला सावरू द्या. कोरोनामध्ये कोणी सुटलेलं नाही, थोर गरीब लहान मोठा सर्वे जण आलेले आहेत. फक्त एकच आहे की कोरोनाची मोफत जी काही लस आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा समाज कार्याच्या माध्यमातून होते ती पब्लिकनी घ्यावी आणि स्वतःला कोरोनापासून मुक्त करावं. मी ह्या माध्यमातून सूचित करतो की प्रत्येकाने लस घ्या. शुभम बिल्डरने एक छोटंसं कार्य केलं, असंच प्रत्येक छोट्या छोट्या कंपनी मोठ्या मोठ्या कंपनी जर कार्य हातात घेतलं तर नक्कीच आपला भारत देश कोरोनामुक्त होईल आणि आपण आरोग्यदायक राहू या समाजामध्ये या जीवनामध्ये. एवढंच या ठिकाणी बोलतो, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि तुमची चॅनलने आमची बाईट घेतली, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल शुभम बिल्डर्स.